आणि आता पुढची बातमी, आता टाळेबंदी आणखी कडक केली जाणार आहे. राज्य सरकारनं महत्त्वाची भूमिका नोंदवली आहे. किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंत खुली राहणार असल्याचं कळतंय. किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरू राहतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. टाळेबंदी हवीच असा आरोग्यमंत्र्यांनी आग्रह केला. लोकांच्या वर्तनामुळे राज्य सरकारसमोर चिंता वाढताना पाहायला मिळते आहे. एकीकडे टाळेबंदी कठोर केली जावी असं आरोग्यमंत्री म्हणतायत, तर याच अनुषंगानं आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची बैठक बोलावलेली होती आणि या बैठकीमध्ये किराणा दुकानांच्या वेळेसंदर्भानं निर्णय झालेला आहे. आता फक्त 4 तास किराणा दुकाने खुली ठेवण्यासाठी परवानगी दिलेली आहे. नवे निर्बंध राज्यात लागू झालेले आहेत. आज उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीतला महत्त्वाचा निर्णय. बाबा काही करून तुम्ही आमच्या रिक्त जागा भरा, आमच्यावर खूप ताण पडतोय. त्यामुळे त्या रिक्त जागा ज्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आहेत त्या भरल्या जातील असं त्या ठिकाणी ठरलं. आणि अमित देशमुखांनी असंही सांगितलं की आम्ही त्वरेने याच्या संदर्भात बैठक घेऊन आम्ही तुमचा जो काही म्हणणं आहे ते सगळं ऐकून घेऊन ते प्रश्न आपण सोडवूया. महाराष्ट्र के जो आरोग्य मंत्री है राजेश टोपे साहब, ये महाराष्ट्र के आरोग्य मंत्री है, लेकिन जब उन्होंने 10,000 अपने रेमडेसिविर ऐसे समय के ऊपर जालना को लेकर गए तो हमारे मन में ये सवाल आया कि राजेश टोपे साहब जालना के मंत्री है या महाराष्ट्र के मंत्री है. उनकी ये जिम्मेदारी थी कि उन्होंने औरंगाबाद के बारे में भी चिंता करनी चाहिए.